आंबेगावमधील चास या ठिकाणी संत ज्ञानेश्वर मंदिरापाशी कुमारी ऐश्वर्या पांडुरंग बारवे या मुलीवर बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये विद्यार्थिनी जखमी झाली आहे. ऐश्वर्या सकाळी कॉलेजमध्ये जाण्यासाठी सांकुरे ह्या ठिकाणाहून मामाच्या मोटरसायकलवर चालली होती. संत ज्ञानेश्वर मंदिराजवळ बिबट्याने मागून हल्ला केला असता प्रसंगावधान दाखवून ऐश्वर्या हिने हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात ऐश्वर्याच्या पायास दोन ठिकाणी जखमा झाल्या असून एक जखम खोल आहे. चास येथील संत ज्ञानेश्वर मंदिराजवळ बिबट्याने मागून अचानक गाडीवर हल्ला केला. तो हल्ला वाचवण्यासाठी मामाने तत्परतेने गाडी फास्टमध्ये घेतले तेव्हा त्या झपाट्यात बिबट्याने माझ्या पायावरती पंजा मारला. आम्ही तिथून चासमध्ये आलो. चासमध्ये उतरून पाहिलं की माझ्या पायाला लागले. तिथून तातडीने आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. मागील 3 वर्षात अनेक वेळा बिबट्याने ह्या परिसरात जनावरांवर हल्ले केले असून ह्या परिसरात माणसावर हा दुसरा हल्ला आहे. चासचे उपसरपंच श्रीकांत चासकर यांनी बिबट्या पकडण्यासाठी सावाजासह पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.